नमस्कार, माझे नाव स्मित मंदर मयकर, इयत्ता तिसरी। माझ्या शाळेचे नाव शारदा पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्या मंदिर शेलार। माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे थोर समाज सुधारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। भारत ही भूमी थोर समाज सुधारकांची, क्रांतिकारकांची आणि शिक्षण महर्षीची म्हणून ओळखली जाते। आणि अशा या जन्मभूमीत जन्माला आलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। दीनदलितांच्या उदारा केले जीवाचे रान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते, लिहिले भारतीय संविधान, लिहिले भारतीय संविधान। दिनांक 14 एप्रिल 1891 रोजी आई भीमाबाई आणि रामजी यांच्या पोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसते पुस्तकी पंडित नव्हते, तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली। शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ते जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही असे त्यांचे ठाम मत होते। पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली। त्यानंतर मुंबईमध्ये सिद्धार्थ तर औरंगाबादला मिलिंद कॉलेज सुरू केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या भूमीत त्यांचा जन्म झाला त्याच भूमीत जन्म घेण्याची संधी आम्हाला मिळाली, याचा खूप स्वाभिमान वाटतो। पण अखेरीस सह्याद्री कळवळला, कोसळून जागा झाला, गंगा जमुना रडू लागल्या, कारण या महामानवाचा अंत दिनांक 6 डिसेंबर 1956 साली झाला। मरावे परी कीर्ती रूपे उरावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, या उक्तीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्तिमत्व होते। जरी आज आपल्यात ते नसले तरी त्यांचे नाव सर्वांच्या हृदयावर कोरलेले आहे। शेवटी मी एवढेच म्हणेन, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग जास्त होता। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग जास्त होता। जय हिंद, जय भारत।